थोडासा मॅटर झालेला आहे, तरी गाडी पोलिसची उद्या, तरी त्यांनी दखल घेतली नाही. काय म्हणलं, आमच्याकडे गाडीच नाही आहे उपलब्ध, आम्ही कसं येणार. त्याच्यानंतर मी परत त्यांना रिटर्न फोन केला, म्हटलं साहेब असं असं मॅटर झालेलं, बाईकवरती तरी या. नाही म्हटले, तुमचा पेशंट तुम्ही कशाने तरी घेऊन या. माड तालुक्यातील साकडी या गावातील तरुणांना त्यांच्याच भावाने लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेबाबत महाड MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष भागोजी जगताप असे जख्मी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्या डोक्यामध्ये 11 टक्के पडल्याने त्याला प्रथम बिरवाडी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु जखम गंभीर असल्याकारणाने संतोष याला अधिक उपचाराकरिता मुंबई येथे पाठवण्यात आले आहे. तर आरोपी हा त्याचाच भाऊ कैलास जगताप आणि इतर भिवगर येथील रहिवासी असलेले दोघे तरुण अद्यापही मोकाट फिरत आहेत. कैलास जगताप हा गुन्हेगार प्रवृत्तीचा व्यक्ती असून त्याने मागील काही महिन्यापूर्वी बिरवाडी येथे मोबाईल शॉपिंग दुकानातील कामगाराला देखील बेदम मारहाण केली होती. जखमी संतोष जगताप याला अधिक उपचाराकरिता मुंबई येथे पाठवण्यात आले असून जर माझ्या भावाचे काही बरे वाईट झाले तर याला कैलास जगताप आणि इतर दोघे जबाबदार असतील. तसेच पोलिसांनी योग्य ती चौकशी करून या तिघांवर हाप मर्डरचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी संतोष जगताप यांच्या भावाने केली आहे. तसेच कैलास जगताप याच्यापासून आमच्या जीवाला धोका असून पोलिसांनी त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी देखील जखमी संतोषच्या नातेवाईकांनी केली आहे. बाबूजी जगताप राहणार साकडी, पोस्ट कोजगाव, तालुका महाड, जिल्हा रायगड. दिनांक 5/11/2024 रोजी संध्याकाळी 6 वाजता संतोष भागोजी जगताप हा मळणी काढत असताना पाठोमा टू व्हीलरवरती तिघेजण कैलास भागोजी जगताप आणि भिवगरचे दोघेजण असे तिघेजण येऊन डोक्यामध्ये त्याला काठीने व रॉडने कड्याने मारहाण केली. तसे तो बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेला होता. तिथून जाणारा एक प्रताप भोसले यांनी त्याला सोडवले आणि घरी पोचवले. तरी देखील तो तिथं घरी जाऊन गाडीला जाळपोळ करून आईला शिवी गाली करून आईला मारहाण केली. गाडीच्या काचा वगैरे फोडल्या, गाडीला आग लावली. त्याच्यानंतर मला गावातून एक फोन आला, मला सांगितलं की असं असं मॅटर झालेलं आहे तुझ्या घरी, तू तात्काळ तिथं हजर राहा. त्याच्यानंतर मी तिथं गेलो असता पोलिसांना फोन केला, गोरेगावकरांना, साहेब असं असं मॅटर झालेलं आहे, तरी गाडी पोलिसची येऊ द्या. तरी त्यांनी दखल घेतली नाही. काय म्हणलं, आमच्याकडे गाडीच नाही आहे उपलब्ध, आम्ही कसं येणार. त्याच्यानंतर मी परत त्यांना रिटर्न फोन केला, म्हटलं साहेब असं असं मॅटर झालेलं, बाईकवरती तरी या. नाही म्हटले, तुमचा पेशंट तुम्ही कशाने तरी घेऊन या. त्याच्यानंतर मी मिनीडोर केली. मिनीडोरमध्ये म्हटलं साहेब चला की असं असं तू दगडफेक करतोय बस स्टॉपला, तिघेजण ते भेवरचे दोघेजण सत्कारपैकी पोरं आणि तो उभा आहे, तरी गाडीचेच आहे हे पोरण. तरी पण ते देखील आमचं मानणं तर तुम्ही MMAला आणा, त्याच्यानंतर आम्ही का असेल ते बघू. आम्ही MMAला त्याला घेऊन आलो, त्याच्यानंतर आतमध्ये नेला, 11 टाके पडलेत त्याला. पोलीस आले तिथं बघितला आणि त्याच्यानंतर किरकोळ गुन्हा दाखल केला त्यांनी. ते म्हटले की नाही हा किरकोळ गुन्हा आहे. आम्ही म्हटलं साहेब आणिक बघा, खाली आमचा वाडा वगैरे पेटवतोय, तुम्ही जावा. त्याच्यानंतर पोलीसची गाडी तिथं दाखल झाली, त्याला पकडून आणला. त्याच्यानंतर मला फोन आला की साहेब जगताप तुम्ही आहे तिथं, त्यांना घरी या आणि त्याचा कडा आम्हाला जमा करायची, 2 माणसं घेऊन या. मी तिथं परत गेलो 12 वाजता, 2 माणसं जमा हे केले, कडा जमा केला आणि 2 तासामध्ये आरोपीला परत सोडून दिला. परत जाऊन तो जनार्दन सकाराम जगताप याच्या घरी जाऊन कोयत्या कुराड्या पाजून गावातून घरघर फिरतोय. म्हणतो परत जर ते दोघेजण मला मिळाले तर त्यांना जीवीन हा ठार मारण्याचा प्रयत्न करत आहे. सचिन जगताप आणि जनार्दन जगताप हे दोघं भाऊ त्याला मिळू नाही, तिथं चुलत भावाची पोरे जमच्या तिथे. 2016 साहेब हा मॅटर चालूच आहे. आज 2024 परत तो फायनल झालेली आहे. आणि ह्याला जर बरं वाईट झालं, आज त्याची तब्येत इथं सिरियस झालेली आहे. 8 दिवस 4 दिवस झाले आम्ही इथं त्याला उपचार करतो आहे माडमध्ये पावसे डॉक्टरचे इथं, तरी पण देखील त्याला काही फरक पडत नाही. उद्या त्याला आम्ही मुंबई इथं हलवण्यात आहे. उद्या त्याला बरं वाईट जर झालं काय तर त्याला जबाबदार हे तिघे जण राहणार आहेत आणि पोलिसांनी तात्काळ त्यांना अटक करावी आणि हाफ मर्डरची केस त्याच्या नावावरती हे करावी. किरकोळ केस नाही आहे, 11 टाके पडलेत. हाफ मर्डरची केस कशी टाकतात ती लोकं? हा एवढं स्वतः घरी जाऊन देखील गुन्हे साहेब का असे प्रकार करतात, आम्हाला पण काय कधी कल्पना नाही आहे. आणि जर काय झालं याला बरं वाईट तर तिघ्या जणांवरती आम्ही हाफ मर्डरची केस कायमस्वरूपी आणि कारवाई झालीच पाहिजे, ही माझी अशी मागणी आहे. जागृत महाराष्ट्र, रामदास चव्हाण, महाड, रायगड. जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता. तसेच जागृत महाराष्ट्रच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com. तसेच जागृत महाराष्ट्रला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा. तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.